नमस्कार माझा आवाज येत असेल तर कृपया करून सर्वांनी कळवावे आवाज व्यवस्थित येत असेल तर सगळ्यांनी कळवावे नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय सर्वप्रथम महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक राजा धीराज छत्रपती शाहू महाराज यांसह सर्वच थोर महापुरुषांना आज नासिक विकास या ग्रुपच्या माध्यमातून विनम्र अभिवादन करतो आज नाशिक विकास या समूहाचे जे पदाधिकारी आहेत आमचे डॉक्टर साहेब यांनी यांच्या विनंतीला मान देऊन आजच्या या लाईव्हला मी या ठिकाणी सुरुवात करतोय समाजातील तळागाळातील सर्व घटकांना मदत करणारा समूह म्हणजे नाशिक विकास नाशिकच्या विकासाचं हे नाव जे त्यांनी रोल मॉडेल ठेवलेलं आहे सर्वप्रथम त्या सर्व समाज बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो लाईव्हच्या संदर्भात अनेक विषय आहेत अनेक विषयाला धरून आपण चर्चाही करणार आहोत सर्वप्रथम काल महाराष्ट्रामध्ये सारथी शिक्षण संस्थेच्या संदर्भामध्ये मुंबई येथील मंत्रालयामध्ये राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दालनामध्ये युवराज छत्रपती संभाजीराजे सोबत बैठक झाली बैठक होत असताना त्या ठिकाणी जे काही घडलं ते सविस्तर सांगणं आज या ठिकाणी गरजेचं का आहे कारण अल्पसंतुष्ट व्यक्ती अर्धवट माहिती घेऊन अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेली मंडळी अठ्ठ्याण्णव टक्के समाजाला समजलं परंतु दोन टक्के लोकांना ते समजलं नाही म्हणून याच्यासाठी ही सविस्तर माहिती मांडणं गरजेचं आहे असंही मी कोण टीका करतं काय करतं याच्याकडे कर लक्ष देत नाही फार आणि स्पष्टीकरण तर त्यांच्यासाठी मुळीच नाही परंतु जे लोक जे समाज बांधव जे माझे पाठीराखे आहेत जे काल ज्या पद्धतीपासून जे सत्य परिस्थिती मांडताय त्यांना आणखी चांगल्या स्वरूपात त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे ही जाणीव करून देणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे आणि मी ते करणार काल एक महाशयाने त्या ठिकाणून सवि सविस्तर माहिती टाकली पण माहिती अर्धवट टाकली कोणी सांगितले स्टंडबाजी करायला गेले होते कोणी सांगितलं हे बीजेपीचे समर्थक होते चंद्रकांत दादा पाटलांनी पाठवलेले होते अनेक टीका केल्या आम्हाला टीका काही नवीन नाहीत समाजाचं पंधरा वर्षापासून काम करतोय अशा टीकेंना मी भिकही घालत नाही परंतु ह्या असल्या मनोवृत्तीच्या लोकांना मला एक सवाल विचारायचा आहे सातत्यानं सरकार कुठलंही असो कोणाचंही असो कोणीही मंत्री असो कोणताही पक्ष असो ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा आणि त्यांच्या घराण्याचा कोणी अपमान करत असेल त्यांना त्यांची जागा आम्ही सातत्यानं दाखवून दिली समाज आमच्यासाठी प्रथम आमचे छत्रपती आमच्यासाठी प्रथम आहेत आणि बाकी सगळं नंतर आहे आणि हीच भूमिका सातत्यानं आमच्या मनात असताना काल त्या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही सभागृहात गेल्यानंतर ज्या ठिकाणी तो मिटिंगचा हॉल होता त्या ठिकाणी आम्ही सविस्तर माहिती सगळी बघितली त्या ठिकाणची परिस्थिती बघितली मी अजितदादांच्या सचिवांना विचारलं युवराज छत्रपती संभाजीराजे या ठिकाणी बैठकीला येत आहे आमच्या आराधा दैवतांचे तेरावे तेरा वंशज आहेत त्यांची आसन व्यवस्था आपण कुठं केली इथंच केली आहे म्हण मला वाटलं आल्यानंतर खुर्ची घेणार असतील तरी मी त्यांना सांगितलं ते यायच्या अगोदर त्यांची आसन व्यवस्था आपण व्यवस्थित करावी कारण ते अजितदादांनी बोलवलं आहे अजितदादांच्या निमंत्रणाच्या विषयावर त्यांना विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी ते आले आहेत त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे आणि याला साक्षीदार आमदार आमचे मित्र मोठे बंधू विनोद पाटील आहेत आपण त्यांना विचारत त्यांनी पण त्यांना सांगितलं परंतु त्यांनी साप दुर्लक्ष केलं मला वाटलं आल आल्यानंतर करतील आणि तितक्यात छत्रपती संभाजीराजे त्या ठिकाणी आलेत आल्यानंतर त्या ठिकाणी पहिल्या लाईन मध्ये लोक बसले होते कारण त्या सगळ्यांना वाटलं वरती बसणार आहेत म्हणून ते त्या ठिकाणी बसले चूक नव्हती राजे आले राजांना जागा दिसली नाही तिसऱ्या मध्ये राजे येऊन बसले आणि ते आमच्या सारख्याला काही खपलं नाही म्हणून मी आदरणीय अजितदादांना त्या ठिकाणी पुन्हा एकदा विचारलं दादा छत्रपती या ठिकाणी आले आहेत आपण त्यांना सन्मानाने बसाव बसावं आपण त्यांना सन्मान आणि जागा द्यावी अजितदादानी सांगितलं या ठिकाणी लॉकडाऊन आहे कोरोनाची परिस्थिती आहे कुठं बसवायचं अहो तुमचे तीन लोक बसले अजून एक खुर्ची मी सांगितलं त्या ठिकाणी आणि ही सगळी परिस्थिती त्या ठिकाणाहून लाईव्ह जे फेसबुक बांधव सगळे बघत होते फेसबुकच्या माध्यमातून त्या सगळ्यांना माहीत आहे हे एक, एक शब्द त्या ठिकाणचा आम्ही या ठिकाणी मांडत आहोत त्यांनी सांगितलं इथं ठेवता येणार नाही अहो म्हटलं ते छत्रपती आहेत नाही म्हणा ते दिल्लीमध्ये कुठं बसतात आदरणीय अजितदादा मी त्यांना सांगितलं दादा दिल्लीमध्ये ते खासदार आहेत तिथं पंतप्रधान सुद्धा खालीच बसतात तिथं अशी आसन व्यवस्था नसते आणि अशा आसन व्यवस्थेमध्ये आपण राजांना या ठिकाणी बसवणं उचित ठरणार नाही आम्हाला बाहेर लोक विचारतील जाऊन राजे वारंवार त्या ठिकाणी राजा सांगत होते मी सारथीच्या शिक्षण संदर्भातला मराठा समाज बांधवांची भूमिका या ठिकाणी करून गेलो त्यांचं ते मोठं मन होतं शेवटी ते छत्रपती होतं त्यांना माहीत होतं त्या ठिकाणी की हे काय घडतंय आणि त्याच वेळी छत्रपतींनी पुन्हा एकदा दादांना सांगितलं दादा तुमच्या सचिवांनी काल मला फोन केला मी त्यांचा फोन घेत नव्हतो परंतु त्यांनी हट्ट धरला का मला राजेंशी बोलायचंय त्यानंतर मी त्यांचा फोन घेतल्यानंतर तुमच्या सचिवांनी माझ्याशी उद्धट अशी भाषा वापरली आणि हे छत्रपतींनी सांगितलं हे मी सांगत नाही त्या ठिकाणी जेवढे साक्षीदार आहे आपण त्या सगळ्यांना विचारावं त्यावेळेस राजाने सांगितलं काल त्यांनी मला फोन केला की तुम्ही आणि तुमच्या बरोबर फक्त एक माणूस घेऊन या आधी त्या ठिकाणी फोन आला फोन होता की तुम्ही दहा लोक घेऊन या राजांनी ती तयारी केली होती आम्हाला सगळ्यांना फोन केला की आपल्याला जायचं आहे जे पोटसूळ कालपासून बोलताय की यांना निमंत्रण नव्हतं त्यांना सगळ्यांना सांगायचं आमच्यासाठी निमंत्रण हे छत्रपतींचं होतं छत्रपतींनी आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि सारथीच्या संदर्भात आपल्याला कारण ज्या ज्या वेळेस छत्रपतींनी सारथीच्यावर आंदोलन केलं त्या त्यावेळेस छत्रपतींबरोबर आम्ही होतो आम्ही त्यांचे मावळे आहोत आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं होतं त्या निमंत्रणा खातर आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आम्हाला सरकारच्या निमंत्रणाची गरज नाही सरकारी निमंत्रण दिलं असत आम्ही गेलो पण नसतो लक्षात घ्या परंतु राजांच्या निमंत्रणाला धरून आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि ही सगळी परिस्थिती होत असताना अजित दादांनी मग त्यांच्या पियेला विचारलं तुम्ही असं बोलला का हो म्हण माझ्याकडनं चूक झाली त्यांनी माफी मागितली विचार करा छत्रपतींना एक दिवस अगोदरपासून जाणीवपूर्वक डॉमिनेट त्या ठिकाणी केलं जात होतं नंतर छत्रपती सांगितलं मी येत नव्हतो परत दादा तुमचा फोन आला म्हणून आलो सारथी शिक्षण संस्था ही मराठा समाजासाठी अबाधित राहिली पाहिजे तिची स्वायत्ता टिकली पाहिजे तिला भरीव निधी मिळाला पाहिजे आणि सारथीच्या संदर्भात ज्या वावड्या उठवल्या जात्या त्या वावड्या बंद झाल्या पाहिजे या सगळ्या गोष्टींना मनात ठेवून मी या ठिकाणी आलो त्याच्यामुळे मला मानापानाची गरज नाही अहो हे छत्रपतींचं मोठं मन होतं पण आमच्यासारखे मावळे छत्रपतींचा अपमान सहन करू शकत नाही कारण दादानी ज्या पद्धतीने लोक दिल्लीचं उदाहरण दिलं अहो दिल्ली दिल्लीच्या दिल्ली ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या वंशजांचा अपमान माझ्यासारखा शिवभक्त तरी सहन करणार नाही ज्या बांडगुळांनी काल माझ्या विरोधात पोस्ट टाकल्या त्यांनी याचं समर्थन करताना जरा लाज बाळगायला पाहिजे होती की आपण छत्रपतींचा तिथं अपमान झालेला असताना त्याची पूर्ण माहिती घेतली नसताना आपण ज्या पद्धतीने टीका करत होता अरे ज्या वेळेस राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांच्या विरोधात आम्ही आंदोलन करत होतो त्यावेळेस आम्हाला शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून हिनवलं गेलं त्यावेळेस आमच्यावर ते त्या आरोप लावले आज आम्ही या सरकारच्या विरोधात बोंबलतोय की हे चंद्रकांत आणि कोण चंद्रकांत पाटील कोण देवेंद्र फडणवीस आम्ही कोणाची तमा बळगत नाही समाजासमोर मी आजही सांगतो आम्ही कोणाला मिंदे नाहीत आम्ही कोणाला भीक पण घालत नाही ज्या ज्या वेळेस मराठा समाजाचा प्रश्न आला त्या त्यावेळेस सरकार कोणाचा असू द्या अरे सोळाव्या वर्षी शरद पवारांना चांदवडच्या सभेमध्ये कांदे फेकून मारणारा हा करण गायकर लक्षात घ्या जरा आमची पार्श्वभूमी जरा चेक करा पंधरा वर्ष सातत्यानं तुमच्यासारखे बाप बदलले नाही आम्ही आम्ही एकाच नावाखाली एकाच समाजासाठी लढत राहिलो लक्षात घ्या आणि काय टीका करायच्या तुम्हाला करा समाज बघतोय लक्षात घ्या नाशिक मध्ये जेवढे तरुण बांधव माझ्या बरोबर आंदोलनात होते जेवढा समाज बांधव केस झाल्या त्या समाज बांधवांचा या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो की सगळ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहिलो बारा बारा रात्री एक एक वाजता त्यांच्या सोबत उभं राहिलो ज्या ज्यावेळेस कोर्टात त्यांच्या तारखा होत्या त्या तारखांना समर्थपणे त्या ठिकाणी जाऊन आमच्या सगळ्या समाज बांधवांना एका ठिकाणी न्याय दिला अरे टीका करताना जरा लाजा बाळगा अरे कालचे शेंबडे आज आम्हाला अक्कल शिकवायला लागले अरे मराठा क्रांती मोर्चा तुम्ही पुढे आला तुम्ही समाजाचं नेतृत्व करताय आम्हाला मान्य आहे तुम्ही करावं आम्हाला आम्ही कोणाला दोष न देत अरे पण आम्ही सातत्यानं पंधरा वर्ष ज्या समाजासाठी घेतले त्याच्यावर आक्षेप घेता आणि काय तर राजेंच्या समर्थनात भांडलो म्हणून पोटसूळ उठलं अरे तुमचे राजकीय पक्ष तुमचे बाप असतील आम्हाला त्याच्याशी घेणं नाही आमचा बाप हा आमचा जन्मदाता आहे आणि छत्रपती आहे लक्षात घ्या त्याच्यामुळं टीका करताना जाणीवपूर्वक आणि तुम्ही कोणाच्या इशारावर टीका करत होते हेही मला माहिती आहे त्याचाही बंदोबस्त करणारे लक्षात घ्या वेळ आणि काळ ही आमच्यासाठी योग्य असतील त्या ठिकाणी आम्ही शंभर टक्के वेळ देणार मी कालपासून एकदम शांत होतो शांत पद्धतीने बघत होतो आज तुम्ही बघितलं असतं युवराज छत्रपती संभाजी राजेंचे जे सचिव आहेत पीए आहेत योगेश केदार त्यांनी कालची सविस्तरपणे त्या ठिकाणची सर्व हकीकत आपल्या समोर मांडली असताना कालपर्यंत आज दुपारपर्यंत जे पोस्ट करत होते ना आज त्यांना तोंड दाखवायला सुद्धा जागा राहिली नाही काय तर म्हणा आम्हाला स्टंटबाजी अरे आम्हाला गरज नाही आणि ज्याला कोणाला वाटत असेल ना करण गायकर स्टंटबाजी करतो त्यांनी जरा एकदा यावं मी पंधरा वर्षात केलेली कामं एका दिवसात वाचून दाखवावी त्याला जाहीर आव्हान आहे माझं की मी जे जे काम केले ते जे काही दप्तरी माझ्याकडे रेकॉर्ड आहे ते एका दिवसात त्याने वाचून दाखवावं जो कोणी बहादर ते वाचून दाखवेल त्याच्या घरी नोकरी करील करण गायकर त्याच्या घरी साल घालील लक्षात घ्या आणि कुठलंही सरकार प्रत्येक सरकारच्या विरोधात आंदोलन केलेला हा करण गायकर लक्षात घ्या आम्हाला कोणाची मिंदा नाहीये आम्ही कोणाला घाबरत नाही समाज प्रथम आहे आम्हाला ज्या वेळेस वारीचा प्रश्न आला त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांना अडवण्यासाठी माझ्याबरोबर गणेश कदम शरद तुंगार तुषार जगताप हे सगळे सन्मानो माझ्याबरोबर माझ्या बरोबर ते विचारा जरा एकदा त्यांना पंढरपुरात आम्ही एकमेव पाच जण त्या की पांडुरंगाची महापूजा देवेंद्र फडणवीसांना करू देणार नाही ह्याही वेळेस वारीचा प्रश्न आला देवेंद्र फडणवीसांना आम्ही त्याच पद्धतीने सांगितलं का फडणवीस साहेब वारीचं राजकारण करू नका आणि आमच्या बापाला कोरोनाच्या संकटात ढकलू नका त्याच्याही बातम्या तुम्ही वाचल्या आम्हाला हस्तक म्हणतात अरे खरे तक तर तुम्ही बांगड्या भरा ज्या ठिकाणी छत्रपतींचा अपमान होतो त्याच्यावर राजकारण करता अरे छत्रपती हे महान आहेत मी खरंच छत्रपती संभाजीराजेच्या चरणी नतमस्तक होतो की समाजासाठी काल त्यांनी एवढं सगळं झालं तरी त्या ठिकाणी जाऊन मिटिंग केली काही आम्हाला म्हणत होते की यांना मिटिंगला बाहेर ठेवलं अरे आम्हाला मिटिंगला बाहेर ठेवण्याची ताकद कोणामध्ये नाही लक्षात घ्या आम्ही फक्त छत्रपती त्या ठिकाणी गेले होते छत्रपतींचा सन्मान होता छत्रपतीने आम्हाला सांगितलं होतं की आता आम्ही मिटिंगला जातो आम्ही आम्हाला ते म्हटले नाही ना, म्हणून आम्ही गेलो नाही लक्षात घ्या छत्रपती ज्या ठिकाणी आम्हाला म्हटले चला त्या ठिकाणी आम्ही जात असतो छत्रपतींच्या विचारावर नाचतो लक्षात घ्या म्हणून ज्या काल काही ज्या सगळ्यांनी ज्या पोस्ट टाकल्या त्या पोस्टला मी भीक घालत नाही अठ्याण्णव टक्के समाज अभिनंदन करत होता दोन टक्के भाडोत्री ज्यांना मोबाईलमध्ये पैसे सुद्धा नाही रिचार्ज करायला असे लोक टाकत होते अरे टाका आम्हाला काही त्याची तमा नाही आम्ही बाळगत पण नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या दिवशी माझ्या पट्ट्यात याल त्या दिवशी तुमचा बंदोबस्त शंभर टक्के केल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या कारण आतापर्यंत मी कोणाच्याही विरोधात कधीही कोणी समाज बांधव किती बोलला तरी मी कधी स्टेटमेंट दिले नाही मी कधी त्याच्या विरोधात बोललो नाही कायम माझा समाज बांधव म्हणून मी सण करत आलो पण छत्रपतींच्या याच्यामध्ये जर कोणी राजकारण करत असेल तर त्याला सोडणार नाही लक्षात घ्या दुसरा महत्वाचा विषय त्या ठिकाणी मला त्या ज्या बांडगुळांना विचारायच्या ज्यांनी कालपर्यंत पोस्ट टाकल्या त्या मिटिंगला जर आदरणीय हो, शरद चंद्रजी पवार साहेब जर आले असते तर अजितदादांनी तीच बैठक व्यवस्था लावली असती का पवार साहेब ते खासदारच आहेत पवार साहेब तरी खासदार आहे राष्ट्रपती नियुक्त खासदार छत्रपती संभाजीराजे आहेत त्यांना मानपानानं त्या ठिकाणी खासदार म्हणून केलेला आहे त्या ठिकाणी दादा तुम्ही हीच आसन व्यवस्था लावली असती का अशाच पद्धतीनं तुम्ही पवार साहेबांना तिसऱ्या मध्ये बसून मिटिंग केली असती का हो दादा आमचं तुमच्याबद्दल मत नाही आणि मी जाहीर सांगतो माझा राजकारणातला जर आवडता कोणी नेता असेल तर ते अजितदादा पवार होते लक्षात घ्या मी आयडॉल अजित पवारांना मानत होतो त्याच्यामुळे इतर लोकांनी त्याच्यावर राजकारण करून आम्हाला शिकू नये की आम्हाला कोणी बोल अरे आमचा बोलविता तर आजपर्यंत पैदा होणार नाही आणि पैदा होणार पण नाही लक्षात घ्या आम्ही स्वकर्तृत्वावर आमचा काही राजकीय वसा नाही परंतु समाजासाठी कोणालाही अंगावर घेण्याची दानत आम्ही ठेवतो एक लक्षात घ्या काल दादांनी ज्या पद्धतीनं निर्णय घेतले आम्हाला आनंद वाटला आम्ही दादांचं त्याच ठिकाणी अभिनंदन पण केलं जेव्हा माणूस चांगलं काम करतो त्या ठिकाणी त्याचं अभिनंदन केलं जातं दादानी नंतर चांगल्या पद्धतीनं बैठक घेतली छत्रपतींना माना सन्मानाने आपण त्या ठिकाणी जागा दिली त्याच्यानंतर बैठक केली आनंद आहे छत्रपती विषय तुम्ही आदर ठेवला लेट का होईना तुम्हाला उशिरा जाग आली आणि तुम्ही ते कर्तव्य बजवलं हेच जर दादा पहिले बजवलं असं तर त्या ठिकाणी हा गदारोळ होण्याची काही कारण नव्हतं म्हणून अर्धवट अर्ध्या हळकंडानं पिवळं झालेल्याने आज छत्रपतींच्या पी ए योगेश केदारांची पोस्ट वाचा आणि याच्यानंतर खबरदार पूर्ण माहिती घेतल्याशिवाय पोस्ट टाकत जाऊ नका आणि आमच्याबद्दल तरी टाकायची हिंमत करायची नाही आम्ही कोणाबद्दल कधी मिंदे नाही आम्ही कोणाबद्दल कधी बोलत पण नाही कोण काय करतो कोण कसा वागतो आम्हाला काही घेणं देणं नाही आम्ही आमच्या तत्वावर निष्ठावान आहोत एवढंच लक्षात घ्या त्याचबरोबर आपण कालपासून एक बघतोय एक स्टँडअप कॅमेडियनने एक महिला आहे त्या भगिनीने छत्रपती शिवरायांवर कॉमेडी केली आहो ताही आता आमच्यावर छत्रपतींचे विचार आहेत म्हणून तुमच्यावर बोलू शकत नाही पण एक तुम्हाला विनंती माझा इशारा करतो आज जे तुम्ही तुमचं स्टँडअप करताय ना ते स्टँडअप करण्यासाठी जे काही झिपऱ्या सोडून उभे आहे ना ते फक्त माझ्या छत्रपतींची देणे लक्षात घ्या होते माझे छत्रपती म्हणून माझ्या आया बहिणी या सुरक्षित राहिल्या लक्षात घ्या अरे ज्या राजानं तुम्हाला सुरक्षित ठेवलं ज्या राजानं तुम्हाला मान अभिमान दिला स्वाभिमान दिला जगण्याची उमेद दिली परश्री ही माते समान बघण्याची शिकवण या महाराष्ट्राला दिली तुम्ही महिला असून आमच्या या राजाविषयी अशा पद्धतीने बोललं तुमचा जाहीर निषेध तुमच्यावर जास्त बोलणं उचित ठरणार नाही कारण तुम्ही महिला आहात आणि आमची परंपरा आहे आम्ही महिलेबद्दल जास्त बोलत नाही पण ताई आम्ही राज्याच्या सकाळी गृहराज्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की संबंधित प्रकरणाची चौकशी करून शंभूराज देसाईंना आम्ही त्या ठिकाणी पोस्ट केलेली आहे की संबंधित महिलेची आणि त्या ठिकाणच्या आयोजकांची चौकशी करून यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा नाहीतर कायदेशीररित्या आम्हाला त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल आणि ते प्रकरण जर हाताबाहेर गेलं तर सर्वस्वी राज्य सरकार आणि विरोधी पक्षाची त्या ठिकाणी जबाबदारी असेल आणि राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यांनाही माझं सांगणंय अहो देवेंद्रजी जरा ह्या गोष्टींकडे लक्ष देत चला महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या अस्मितेला कोणीही यावं आणि त्या अस्मितेवर घाला घालावा आणि तुम्ही कुठल्याही भर वेड्या वाकड्या प्रश्नांवर चर्चा करत बसावी त्याच्यापेक्षा एकदा आमच्या छत्रपतींची काळजी कॉमे त्या स्टँडअपने ज्या महिलेने ज्या पद्धतीने खिल्ली उडवली त्याबद्दल जरा आवाज उठवा त्याबद्दल जरा सरकारला धारेवर धरा देवेंद्रजी उगाच इकडं तिकडं फिरत कोरोनामध्ये काय उगाच कंटबाजी करू नका कोरोना काय तुम्ही फिरल्याने बरा होणार नाही कोरोनाची परिस्थिती राज्य सरकार चांगल्या पद्धतीने हाताळते राज्य सरकार त्या पद्धतीने त्यांची नियोजन करतंय त्यांना ते करू द्या तुम्ही आवाज उठवा त्याबद्दल दुमत नाही पण इतरही पक्ष राज्यात आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे कामगारांचे प्रश्न आहे त्या प्रश्नांकडे जरा आपण लक्ष घालावं अशी आपल्याला कळकळीची विनंती लक्षात घ्या त्यामुळं या सगळ्या गोष्टींवर ह्या स्टंटबाजी करणाऱ्या लोकांनी जरा जपून शेवट मराठा आरक्षणाचं पोटसूळ ज्या व्यक्तीच्या कायम पोटात दुखत मला कळत नाही अहो आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर सर्व तुम्ही आम्ही सगळेच त्यांनी दिलेल्या घटनेच्या अधिकारावर चालतो घटनेत जे जे अधिकार आहेत ते आपण करायला हरकत नाही गुणवंत सदावर ते आपल्याला जरा लाज बाळगा आपण कायदे पंडित आहात स्वतः एक ऍडव्होकेट वकील आहात काय भाषा वापरता प्रत्येक वेळी कुठल्या लेवलान कुठली गुरमी आहे तुम्हाला एवढी कुठल्या गुरुमीत बोलता तुम्ही अहो कायद्याचा आदर करणारे आम्ही आहोत कायदा आम्हालाही समजतो तुम्ही कोर्टात याचिका टाकली ते न्यायिक आहे तुम्ही त्या ठिकाणी लढा परंतु तोंड दिलंय म्हणून कुठंही भुकू नका ही, ही तुम्हाला माझी विनंती आहे इशारा पण आहे आणि मीडियाला सुद्धा माझी विनंती आहे कालच्या प्रकरणामध्ये गुणवंत सदावर्त्यांची स्टेटमेंट घ्यायची तुमची गरज काय होती अरे सारथीचा विषय होता त्या ठिकाणी सगळा विषय चाललेला असताना तुम्ही उगाच तुमच्या मीडियाला प्रसिद्धी देण्यासाठी हे कुठलं स्टंटबाजी करतात आणि गुणवंत सदावर ते छत्रपतींवर बोलायची तुमची लायकी नाही लक्षात घ्या आपण आपल्या लायकीत राहून बोलावं आपण आपल्या लायकीतच करावं कारण आम्ही कधी कोणाच्या भावना दुखवल्या नाहीत आम्ही कधी कोणाच्या भावना दुखवत नाही तुम्ही कोणत्या समाजातले याच्याशी आम्ही कधी विचारलं नाही परंतु आमच्या छत्रपतींवर बोलताना जरा भान ठेवून बोला काय तर म्हण छत्रपती मराठा समाजाचे नेते असतील मंत्रिमंडळामध्ये तिथं चालणार नाही अव गुणवंत सदावर ते होते छत्रपती म्हणून तुमच्या अंगावर कोट लक्षात घ्या होते बाबासाहेब म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे विचार मांडायला भेटता हे लक्षात घ्या अरे त्या थोर महापुरुषांनी कधी जातीवाद केला नाही त्यांनी कधी जाती जातीचे भांडण लावायचे कधी प्रयत्न केले नाही किंवा त्यांनी जात काय होती याच्या पलीकडे त्यांचे विचार महत्वाचे होते अरे बाबासाहेबांच्या छत्रपतींचे विचार जरा डोक्यात घ्या स्वतःला वकील समजता आणि भाषा कुठली ठेवता जराही काही वाटत नाही आणि काय तर म्हण मंत्री प्रोटोकॉल आहे कसला प्रोटोकॉल छत्रपतींपेक्षा कोणी मंत्री मोठा नाही कोणी राजकारणी मोठा नाही ज्याला समजायचं असेल त्यांनी समजावं छत्रपती हे छत्रपती आहेत आणि होते छत्रपती म्हणून हा महाराष्ट्र आहे लक्षात घ्या आणि त्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या वंशजांची मग ती कोणतीही गादी असो साताऱ्याची असो कोल्हापूरची असो नागपूरची असो की तंजावरची असो या सगळ्या गाद्या आमच्या अस्मिता आहेत आणि त्या गाद्यांकडे जर कोणी वाकडी नजर करून पाहिली तर त्याचा समाचार सुद्धा त्याच पद्धतीने घेतला जाईल हे लक्षात घ्या त्यामुळं गुणवंत सदावरते आपण न्यायालयात न्यायिक लढा लढा त्या ठिकाणी तुमचे काय आहे ते कागदपत्र सबमिट करा उगाच स्टंटबाजी करू नका आमच्या नादाला लागू नका लक्षात घ्या तुम्हाला हात जोडून विनंती आहे आणि इशारा पण करतो समाजामध्ये उगाच दोन समाजामध्ये अरे हे दोघ समाज भाऊ भाऊ आहेत आणि त्यांच्यात भांड लावायचे काम उगाच तुम्ही करू नका लक्षात घ्या त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींवर आज सविस्तरपणे नाशिक विकासला जी मी काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्या माहितीच्या संदर्भामध्ये त्यांचं सर्व अवलोकन या ठिकाणी मी केलंय जाता जाता परत एकदा सांगतो अरे छत्रपतींची अस्मिता हीच आपलं भाग्य तेच आपलं ध्येय छत्रपती हेच आपलं दैवत छत्रपती हेच आपलं सर्वस्व काही लोक उगा छत्रपतींच्या नावावर किंवा छत्रपतींना कुठंतरी स्टेटमेंट करून मोठं होण्यापेक्षा छत्रपतींच्या विचारानं मोठं व्हा बाबासाहेबांच्या विचारानं मोठं व्हा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारानं मोठं व्हा राजश्री शाहू महाराजांनी जे समाजाला प्रेरक असे विचार दिले ज्या पद्धतीनं त्यांनी सगळ्या समाजाला बारा बोलवते तर अठरा पगड जातीच्या लोकांना सांभाळलं त्याच पद्धतीनं आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी जाऊया पुन्हा एकदा कालच्या प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी मी दिलेली आहे आणि आता जर उगाच कोणी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी एवढं लक्षात घ्या पुन्हा एकदा नाशिक विकासचे मी मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आपण या ठिकाणी मला बोलायला बोलवलं बोलायची संधी दिली आपण माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल तुमच्या सर्व ग्रुपचे मनापासून आभार व्यक्त करतो स्वागत करतो नाशिक या विषयावर संदर्भामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत नाशिकमध्ये सध्या वीज बिलाचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नांवर लवकरच जनआंदोलन उभं केलं जाईल सरकारने हे बिल तात्काळ माफ केली पाहिजे आणि नाशिककरांना याच्यात न्याय दिला पाहिजे आमच्या ज्या एम आय डी सी आहेत त्या लवकरात लवकर सुरळीत करून नाशिकला एक गतवैभव नवीन पुन्हा तयार करून देण्यासाठी नाशिक महानगरपालिका राज्य सरकार विरोधी पक्ष यांनी सगळ्यांनी प्रयत्न करावे एवढीच विनंती करतो जय हिंद जय छावा जय शिवराय